वाह खूप बोलतच. नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादळबांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, खेड शिवापूरचं प्रसिद्ध हॉटेल जगदंब जे नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे आणि हा तो संपूर्ण रस्ता. आज वातावरण एवढं मस्त आहे, रविवार आहे, रविवारच्या दिवशी या हॉटेलमध्ये भरपूर गर्दी असते आणि आज आत्ता आपण आलेलो आहोत या हॉटेलचं मटन जी जी थाळी आहे ही मटन थाळी टेस्ट करण्यासाठी आलेलो आहोत. हे आहे हॉटेल जगदंब. या जगदंब हॉटेलमधले हे बाहेर जी गर्दी आपण बघतोय ही संपूर्ण गर्दी वेटिंगसाठी या ठिकाणी आहे. पाऊस जरी सुरू असला तरीही हा फ्लो जो आहे या ठिकाणी, आज रविवार आहे आणि रविवारी दुपारी आपण बघताय बाहेर किती मोठ्या प्रमाणात गर्दी आणि ही संपूर्ण गर्दी जी आहे ही वेटिंगसाठी आहे. हे सर्व नागरिक जे आहेत खवय्ये ज्यांना जे फक्त नॉनव्हेज खाण्यासाठी आलेले आहेत, ही एक लेअर आणि ही दुसरी लेअर ही सुद्धा लेअर जी आहे ही वेटिंग आहे. या ठिकाणी यांचे नंबर लावून घेतलेले आहेत आणि नंबर लावून झाल्यानंतर ज्या पद्धतीने टेबल रिकामे होतील त्या रिकाम्या टेबल झाल्यानंतर अनाउन्समेंट केली जाते. हे आहे काउंटर, ज्या काउंटरवर गर्दी सुरू आहे आणि नंबर ज्यावेळेस येतो त्यावेळेस अनाउन्समेंट करून या ठिकाणी नंबर पुकारला जातो, त्या व्यक्तीचं नाव पुकारलं जातं. आणि अशी ही आज रविवारी जी दुपार आहे ही दुपार पूर्ण भरलेली आहे हॉटेल जगदंबमध्ये. काउंटरवर आपल्या मागं जे घामाघूम झालेले दिसत आहेत गर्दीमुळं, सगळ्या लोकांची व्यवस्था करणारे गणेश पायगुडे जे ह्या हॉटेलचे मालक आहेत त्यांच्याशी आता आपण बोलूयात. त्यांना आज खरं तर रविवार आहे आणि रविवारी बोलायलाही वेळ नसतो कारण की जी गर्दी आपण बघतो ह्या गर्दीमुळं कोणाशी नक्की कुठं लक्ष द्यावं या त्यांचा विषय असतो. मात्र आपण त्यांच्याशी फक्त 2 मिनटं बोलणार आहोत. हे हॉटेल कधीपासून सुरू केलेलं आहे आणि वैशिष्ट्य काय आहेत? आपलं आता 12 वर्ष झाली आणि आपण काय घरगुती पद्धतीची मटण भाकरी आपल्या घरी बनवतो तशी देतो. 12 वर्ष झाली हॉटेलला. आणि मटणमध्ये आणि चिकनमध्ये स्पेशल काय? मटण भाकरी आपली स्पेशल आहे किंवा रस्सा वेगळा येतो, फ्राय वेगळे येतो आपल्या थाळीमध्ये, किंवा हंडी असते मालवणी, रस्सा वेगळा फ्राय वेगळं, आळणी भात आपला स्पेशल आहे. हां, बिर्याणी आपण आता चालू केलेली आहे. आल्यानंतर ग्राहक आणि नवीन ग्राहक आल्यानंतर यांनी काय मागवावं असं तुम्हाला वाटतं, स्पेशल टेस्ट करावी असं काय? मटण थाळी आहे, चिकन थाळी आहे आपलं, त्याच्यानंतर लहान मुलांसाठी आळणी भात, आळणी मटण फ्राय वगैरे. माझं नाव संजय आहे, मी इथले मॅनेजमेंट बघतो आहे. इथं शनिवार रविवार शुक्रवार कायम गर्दी असते, वेटिंगवर 1-1 तास थांबावं लागतं लोकांना. लोकांना इथंच येऊन नंबर लावावा लागतो, फोनवर किंवा ऑनलाईनवर बुकिंग होत नाही. आपण जे येऊन इथं थांबतात त्यांनाच नंबर देतो आहे. मित्रांनो, हे होते गणेश पायगुडे जे आज खरं तर खूप बिझी असतात आणि त्यांना आज बोलायलाही वेळ नसते. आणखीन एक ग्रुप या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात. आणि या ठिकाणी जी जेवणासाठी जी लोक आलेले आहेत, जेवण सुरू आहे. मटण भाकरी चिकन भाकरीवर ताव मारणारे बरेचसे जण या ठिकाणी आहेत. पिंटू शिंदे हडप सर. हां, काय मटण थाळी मागवलं तर मटण फ्राय मागवला येतोय. आकाश पवार मटन थाळी मागवली. ओंकार सूर्यवंशी मटन. सौरभ काटे मटन थाळी. मटन सगळे खवय्ये, मटणाचे सगळे खवय्ये या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत. जेवण चालू आहे आता. हे आता जस्ट मागवलेले आळणी मागवले आता सध्या. अजून येतोय, अजून ऑर्डर केलेली आहे, अजून येतोय. मटण थाळी नाही, मटण खरडा. ते सेम मागितलं, चिकन फ्राय. आणि हे आहे जगदंबचं भव्य दिव्य असं किचन, ज्या ठिकाणावरनं
सर्व मटेरियल जातो या ठिकाणी हा सुक्का मसाला तयार आहे। रस्सा, भात, सुक मटन, चिकन सर्व पद्धति प्रकार या ठिकाणी सुरू आहेत। हा भात काढणे चालू आहे। अच्छा फास्ट फास्ट प्रकार जो आहे चालू आहे। आळणी भात या ठिकाणी आळणी भात तयार होत आहे। ही आतील बैठक व्यवस्था आहे जी जुन्या पद्धतीने जी दगडी बांधकाम आहे त्या दगडी बांधकाम आपल्याला या ठिकाणी आकर्षित होतं। कशा पद्धतीने हे दगडी बांधकाम आहे हेही आपण बघू शकतो। पूर्वी वाड्याला ज्या पद्धतीने मोठा दरवाजा असायचा असा भव्य असा हा दरवाजा आहे। दरवाजातनं आत आल्यानंतर आणखीन एक बैठक व्यवस्था या ठिकाणी आहे। एक खूप मोठा ग्रुप आतमध्ये सुद्धा बरेचसे नागरिक बसू शकतात, बरेचसे खवय्ये बसू शकतात, बरेचसे काय म्हणतात त्याला फूड लवर जे आहे ते बसू शकतात। अशा पद्धतीची ही बैठक व्यवस्था आहे। पुण्यावरून आनंद नगर वेज श्रीकांत टपळे आणि माझी फॅमिली आहे। आम्ही सगळेजण इथे लिटरली अखाड पार्टी वगैरे करायला आलो आहे कारण इकडची चव माझ्या फॅमिलीला आणि स्पेशली माझ्या घरातल्या मुलांना वगैरे कमालीची आवडते आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आहे। सर्विस वगैरे या गोष्टी पण खूप चांगल्या चांगल्या आहेत। आळणी रस्सा हा ग्राहकांना सर्व करण्यासाठी चाललाय। त्याचप्रमाणे हे काय थाळी मटन थाळीतले सुके पीस आणि ह्या भाकरी तयार होत आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो। गरमागरम तव्यावरच्या भाकरी तिघतिघजण नुसतं भाकरी बडवणे प्रकार काय असतो आपण ऐकलेला आहे की भाकऱ्या बडवल्या जातात हे ओरिजिनल भाकरी बडवण्याला म्हणतात। वा तव्यावर भाकरी आलेली आहे आणि आता आपल्याला त्या मागंही बघता आणि या ठिकाणी भाकरीला तूप लावलं जात आहे। भाकरी तयार झाली, तूप लावलं, गरमागरम भाकरी आणि त्याच्यावर भरपूर असं मनसोक्त तूप लावलेलं आहे। माझं नाव मृणाल आणि आम्ही इथे आज फॅमिली पूर्ण घेऊन आलो आहे नॉनव्हेज खाण्यासाठी स्पेशल आणि इथली मटन भाकरी एकदम स्पेशल थाळी वगैरे खूप मस्त आहे, चव पण खूप मस्त आहे आणि इथली सर्विस पण खूप मस्त आहे, आम्हाला खूप आवडलं इथे। नाव ऐकलेलंच होतं आणि आता स्पेशली आम्ही खेड शिवापूर टोला आत येऊन आलो आणि एक नंबर जेवण आहे। वाद माझं नाव अमोल, आम्ही शिवण्यामधून आलेलो आहे आणि पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा एक जगदंबचं प्रोटीनयुक्त जेवण जेवले तर मुलांचे शक्ती होतील आणि उद्याचे पैलवान घडतील आणि ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील। आमची पोरं कोल्हापूरचे आहेत आणि आम्ही इथं फक्त तांबडा पांढरा रस्त्यासाठी येतो आहे स्पेशली। शोभा गणपत पवार माझं नाव आहे। जेवण छान आहे, एक नंबर जेवण आहे। सातारा वडूज खटाव तालुका सातारा म्हणून मटन थाळी एक नंबर जेवण आहे। आणि हा आहे पहिल्या मजल्यावरचा व्ह्यू। पहिल्या मजल्यावर जी सिटिंग अरेंजमेंट आहे ही सिटिंग अरेंजमेंट कशा पद्धतीने आहे आपल्याला बघता येत आहे। इथं सुद्धा पूर्ण गर्दी भरलेली आहे। आणि इथनं आता तुम्हाला मी खालचा व्ह्यू दाखवतो। फर्स्ट फ्लोअरवरनं जो एंट्रन्स आपण मगाशी पाहिला हा एंट्रन्स कसा दिसतो आणि किती गर्दी। ही आहे हॉटेल जगदंबचे ग्राउंड फ्लोअरवरची गर्दी जी वेटिंग पण आहे, काही जण बरेचसे जण जेवत आहेत आणि हे काउंटर बाहेरच्या ज्या दोन लेन दिसत आहेत ह्या ज्या दोन लेन आहेत ह्या दोन लेन वेटिंगचे आहेत आणि त्यानंतर आतमध्ये हे जेवण।
आणि हे आहे जगदंबाचं काउंटर। किचन माजवी सागर पाटील मी सुपील मैंने सारती सागर पाटील सुपील ही माणसं तर मोठी माणसं ही लहान मुलं सुद्धा बघा कसे खाण्यात मग्न आहेत। सूप पितोय हा बाळ बघा कसा सूप पितोय। वा सूप भलतच आवडलेलं दिसतंय अतिशय मन लावून सूप पिण्याचा उद्योग सुरू आहे। वाह किती आवडलंय बघा किती आवडलंय बघा या बाळाला खाऊन झाल्यानंतर तोंड पुसायचं असतं हे सुद्धा आपल्याला सांगावं लागतं का रे बाबांनो। आवडीने मटन खाणार हा एक वा 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 आणि हा आहे दुसरा मजला जो मस्त असा निसर्गरम्य वातावरणात आपण बघू शकता। हा पुण्याकडे जाणारा रस्ता आहे आणि हा आहे कोल्हापूर रस्ता। आज पाऊस व्यवस्थित झालेला आहे त्यामुळे सर्व हिरवाई जी आहे या दुसऱ्या मजल्यावरून आपल्याला बघायला मिळत आहे। खिडकी उघडल्यानंतर आपण बाहेर बघता वातावरण किती छान आहे अतिशय छान वातावरण आपण या ठिकाणी बघू शकता। डोंगर आहेत झाडी आहेत आणि जसजसा वेळ वाढत जातोय आपण बाहेर बघा कशा पद्धतीने पुन्हा गर्दी वाढलेली आहे। पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि बाहेर अशी ही अफाट गर्दी। हॉटेल जगदंब माझं नाव रोहित आहे आणि मटण हंडी मागवली आहे आणि भाकरी मटण हंडी आणि भाकरी मागवली आहे। रुपेश सूर्यवंशी सातारवरून हा खाण्यासाठी काय मटण थाळी स्पेशल मटण थाळी बारामतीवरून अनिकेत मी गावरान चिकन गावरून ग्रुपच आहे आमचा फिरायला आलेलो आम्ही बर्थडे पार्टीसाठी आलोय आळणी भात या ठिकाणी प्रसिद्ध आहे त्यामुळे प्रत्येकाला थाळीबरोबर मटण थाळी असू दे किंवा चिकन थाळी असू दे आपल्याला आळणी भात या ठिकाणी सर्व केला जातो। तिसऱ्या मजल्यावरची सिटिंग अरेंजमेंट। हॅलो माझं नाव डॉक्टर अमोल आम्ही नेहमीच इथे व्हिजिट करण्यासाठी येत असतो। इथलं जेवण आम्हाला खूप आवडतं आहे विशेषतः नॉनव्हेजची चव आम्हाला फार जास्त आवडते। आज व्हेजही खूप जास्त एन्जॉय केलं पावसाच्या सोबत आणि नॉनव्हेजची तर्री मसाला खूप मजा आली थँक्यू। माझं नाव ओंकार बाळासाहेब पवार मी जुन्नरचा आहे। मी इथं स्पेशल मटण थाळी मागवली मी गेल्या 7 ते 8 वर्षापासून इथं खात आहेत। इथलं जेवण अतिशय अप्रतिम आहे पुण्यात कुठेही भेटणार नाही असं जेवण। माझं नाव पल्लवी गोसावी आहे मी रहाटणीला असते आणि आम्हाला इथलं आळणी भात आणि चिकन खूपच आवडतं। आम्ही इतक्या दूरून इकडे येतो खायला आणि इथली टेस्ट खूपच भारी आहे। आणि आता आपण या ठिकाणी जेवणासाठी बसलेलो आहोत जागा मिळालेली आहे
वेटिंगला नंबर लावलेले होते आणि आता जागा आलेली आणि आता आपण या ठिकाणी मटन थाळी जी आहे स्पेशल मटन थाळी सांगितलेली आहे आणि आपलं थाळी सिस्टीम जी आहे हे मागवलेली आणि आपलं ताट जे आहे हे सुरुवातीला आले आणि आता या ठिकाणची स्पेशल सोलकढी जी आहे ती आलेली आहे आपली सोलकढी आपण आता सुरुवातीला टेस्ट करूयात मी आता सोलकढी बऱ्याच ठिकाणी मी पिलेली आहे पण या ठिकाणची जी सोलकढी आहे ती जरा वेगळीच आहे त्याला काय म्हणतो दर्जेदार चांगल्या क्वालिटीची आहे सोलकढी सर्वसाधारण सगळ्याच नॉनव्हेजच्या हॉटेलमध्ये मिळते पण काही ठिकाणी पाणीदार असते आणि त्याच्यामध्ये ते जे काही बेसिक रॉ मटेरियल जे आहे ते चांगल्या प्रकारचं वापरलेलं नसतं त्यामुळे इथे जे सोलकढी आहे ती जरा वेगळीच आहे आणि आता आपल्याला सर्व करायला येत आहे कांदा आणि लिंबू कांदा लिंबू आलेला आहे आळणी सूप सोलकढी आता आपण ट्राय करूयात ज्या लोकांनी याची चव सांगितलेली आहे आम्ही पण पुण्यात आहोत नॉनव्हेज हॉटेलवर आपण सत भेटत असतो एक नंबर सोलकढी आणि हे आपला आणखीन एक ताट आलेला आहे सुक्क मटन रस्सा आणि भाकरी आणि आता हा आलेला आहे व्हेजमध्ये इंद्रायणी राईस आणि दाल तडका आता आपण या ठिकाणी जेवायला सुरुवात करणार आहोत आणि आज ही जी डिश मागवलेली आहे ही डिश कशा पद्धतीची आहे हे आपण बघूयात माझं नाव अथर्व गोविंद पिंपळगावकर माझ्या वडिलांनी सोलकढी चालू केली होती तर आपण जी सोलकढी बघताय ती आमचं प्रोडक्शन आहे आणि सगळ्या ग्राहकांना खूप आवडते आणि खूप जणांनी खूप एकदम पाहिजेल तेवढं आणि पाहिजेलपेक्षा जास्त प्रतिसाद दिला आहे मित्रांनो आता आपण टेस्ट करूयात आता ह्या सुरुवातीला सूप जे आहे आळणी सूप ते आपण घेऊयात मटन सुकं मटन काळ्या मसाल्यातलं लुसलुशीत छान शिजलेलं मटन आणि आता भाकरीसहित रस्सा खरं तर नुसतं भाकरी अशी खाण्यात मजा नाही आहे चुरून खाऊयात पण एक सुरुवातीला टेस्ट लिंबू आणि आता आपण सुरुवात करूयात मस्तपैकी लिंबू सगळ्या ह्याच्यावर आपण लिंबू पिळून घेऊयात आणि आता सुरू करूयात टेस्ट घ्यायला आणि रस्सा आणि त्याच्याबरोबर आळणी जर तिखट लागलं तर हे आळणीवरनं घ्यायचं असतं पण आम्हाला तिखट चालतं बऱ्यापैकी आपण तिखट खातो आणि आता जेवण करू पुन्हा भेटू ते माझं पार्सल का मटन अंडी आणि बिर्याणी आणतो मला उघडून द्या
याला काय दाल खिचडी म्हणतात का? मी बालाजी चव्हाण, आम्ही आलो आहे कात्रजवरनं जेवण करण्यासाठी खास जगनबा हॉटेलमध्ये. तरी आम्ही मागवलो आहे दोघांनी तांगडे, आलो आहे कात्रजवरून जगदंबा हॉटेलला. हॅलो गाईज, मैं यहाँ पे कृपाल सिंग. ॲक्च्युली द फाईन इज काफी टाइम से मैं वेट कर रहा था और मैंने बहुत लोगों से सुना था, बट फाइनली वेट इज ओवर. एंड देन जब मैं यहाँ पे आई केम टू नो दैट, मतलब एटलीस्ट यू शुड चेक दैट to come here and once and like taste quality and maintenance, how the crowd here, so how they maintain everything is here, amazed. I loved it. So once again you come and check the channel also. Namaskar, माझं नाव श्रीधर कदम आहे आणि मी मूळचा बेळगावचा आहे आणि इथे पुण्यामध्ये माझं काम चालू असतं. आणि मी 4 वर्षापूर्वी इथे आलेलो होतो, पण टेस्ट जी आहे ती प्रॉपर अजूनही तशीच आहे आणि चवीला जे चिकन जे आम्ही घेतलं आहे गावरान चिकन एकदम बेस्ट. नो, अशा पद्धतीने आजचा आपला जगदंबा हॉटेलचा जो व्हिजिट आहे आखाड स्पेशल, यातला हा एपिसोड या ठिकाणी आपण संपवत आहोत. पुन्हा भेटूयात आखाड स्पेशलच्या आणखीन एखाद्या अशा नॉनव्हेज हॉटेलमध्ये. तोपर्यंत आमचं खादडभांड्या हे जे चॅनल आहे, खादडभांड्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. आणि अशा पद्धतीने आपला आजचा हा जो ब्लॉग आहे या ठिकाणी आपण संपवत आहोत. गणेश शेठ अतिशय बिझी आहेत आणि आपण निघता निघता ही जी गर्दी आहे, ही गर्दी आतासुद्धा आतमध्ये येत आहे आणि बाहेरची गर्दी अजूनही संपत नाही आहे. संपता प्रयत्न केला जातो आहे, संपत नाही आहे ही गर्दी. भव्य दिव्य अशी ही गर्दी या ठिकाणी. किती वेळ झाला वाट बघताय? 15-20 मिनिट झालं वाट बघतोय. आता माहिती नाही, 25-30 नंबर आहे. आणखी अर्धा तास वेटिंग. आम्ही पण सेमच गँग आहे, एकत्रच आहे सगळ्यांना. थांबावं लागेल, एवढा फेमस आहे तर. खास मुंबई वरून आलोय. हा मग काय जेवायला, इकडे ते फेमस आहे ना नॉनव्हेज म्हणून. हो, कट्टर नॉनव्हेज ग्रुप आहे आमचा, एकदम कट्टर म्हणून इथे आलोय. कुठेही जातो, आता तर आम्ही महाबलेश्वरला जाऊन येतोय, मग तिथून इथे आलो जेवायला. किती वेळ झाला नंबर लावलाय? एकसाच आहोत. हो, आणि ही आणखीन एक या ठिकाणी हॉटेलची बॅटरी गाडी आहे जी प्रवाशांना बस स्टॉप एसटी स्टँडपर्यंत सोडण्यासाठी केली जाते आणि हे प्रवासी या बसमधनं एसटी स्टँडपर्यंत जातात. ही आणखीन एक वेगळी सर्व्हिस यांच्या मार्फत देण्यात येत आहे आणि ही गर्दी. या ठिकाणी 5 स्टॉलसुद्धा बाहेर आहे आणि जेवण झाल्यानंतर आपण 5 स्टॉल पानची मजाही घेता येऊ शकते असं हे हॉटेल जगदंब. बॅटरी गाडी सर्व्हिस या ठिकाणी जे जेवण करण्यासाठी येतात त्यांच्यासाठी ही बॅटरी गाडीची सर्व्हिस जगदंब हॉटेलकडनं देण्यात आलेली आहे. चला, आता आपलं झालेलं आहे, आपणही स्वाद घेतलेला आहे आणि आपण आता निघणार आहोत.